बँकेत विश्वास ना. आय लव्ह यू. मला कधी म्हणणार तू? हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा कलंकिता लोखंडे आणि माझ्यासोबत आज आहे प्रियदर्शन जाधव आणि त्याच्यासोबत खेळणार आहे मी रॅपिड फायर. बघा किती रॅपिड उत्तर देतोय. हाय प्रियदर्शन, कसं आहेस? फर्स्ट क्लास. आपण स्टार्ट करूया? नाही एवढं. ओके, आपण स्टार्ट करूया. या कलाकारांचे व्हॉट्सअप स्टेटस तुला ठेवायचे असतील तर तू काय ठेवशील? भाऊ कलम. कशालाच नाही म्हणायचं. स्वप्निल जोशी. स्टार. ललित प्रभाकर. मॅचो. प्रिया बापट. ग्रेस. सिद्धार्थ जाधव. हॅलो हुंदरी. प्रार्थना भेरे. ओके. तुझीच एखादी भूमिका तुला परत करायची असेल तर ती कोणती करशील? दगडू शांतारंपर. रीझन? अजून बेटर करू शकतो. कोणता एक रुमर तुझ्याबद्दल स्प्रेड झालेला तुला आवडेल? मी मेलो. प्रिया बापट की प्रार्थना भेरे? प्रार्थना भेरे. मस्का की टाइमपास? मस्का. सायकल की हम्पी? सायकल. सुकन्या होने की विशाखा सुबेदार? विशाखा सुबेदार. नाटक की चित्रपट? चित्रपट. कोणत्या एखाद्या मराठी ऍक्ट्रेस सोबत तुला काम करायला आवडेल? भूमी पेडणेकर. कोणत्या एका कलाकाराच्या बायोपिक मध्ये तुला काम करायला आवडेल? भाऊ कदम. रीझन? होऊ शकतो बायोपिक करा. तुझ्या तीन वाईट सवय? मी खूप चांगला आहे. मी खरं बोलतो आणि मी लोकांशी नम्रतेने वागतो. तुझी स्ट्रेंथ? मला भरपूर झोप येते. ओके. मी लिहू शकतो, मी डिरेक्ट करू शकतो, मी ऍक्टिंग करू शकतो. तीन गोष्टी ज्या तुला सेटवर अजिबात करायला आवडत नाही? शूटिंग, एडिटिंग आणि VFX. ओके. आता मी काही कलाकारांची नावं घेते, त्यांना तुला एक प्रश्न विचारायचा आहे, तर तू कोणता विचारशील? भाऊ कदम. कधी हो म्हणशील? कशालाच नाही म्हणत नाही ना कारण. अच्छा. सिद्धार्थ जाधव. कधी एकत्र काम करायचं? अनिकेत विश्वासराव. आय लव्ह यू. मला कधी म्हणणार तू? स्वप्निल जोशी. मला तुझ्या पैसे कधी मिळणार? सुबोध भावे. माझ्यावरच बायोपिक कधी करणार आहेस? संजय मोनी. नेहमी खरे बोलावे हे वाक्य कधी खरं ठरणार आहे? प्रिया बापट. उमेशी नीट कधी वागशील? ओके. एक शेवटचा प्रश्न. जर तुझ्या बायोपिक आली पुढे त्याचं नाव काय असेल? ब्लॅक कॉमेडी. रीझन? कारण मी तसा आहे. ओके. सगळी ब्लॅक कॉमेडीच आहे. मला जगण्याची पण वागण्याची पण सगळी ब्लॅक कॉमेडी, ब्लॅक ह्युमर. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे खूप चांगली दिलेत, खूप रॅपिड दिलेत आणि त्यासाठी प्रियदर्शनला मिळणार एक हॅम्पर. थँक्यू सो मच प्रियदर्शन, इतका वेळ काढून आलास आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे खूप रॅपिड दिलेत. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू.